एक्सप्रेस। दोन्ही पार्टीच्या आजच्या निर्णयाकडे कुरळप नागरिकांचे लक्ष। पूजेचा मान प्रशासन की यात्रा कमिटी घेणार यावर आज होणार निर्णय। कुरळप तालुका वाळवा येथील हनुमान जयंती 6 एप्रिल रोजी साजरी होत असून या यात्रेदरम्यान होणाऱ्या जन्मकाळ व पालखी पूजन तसेच फटाक्यांच्या आतषबाजीच्या मानावरून गावात गेली 8-9 दिवसापासून तणावाचे वातावरण आहे। विरोधी गटाचे प्रमुख तथा राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांची गावात 38 वर्ष एकाती सत्ता असल्याने आतापर्यंत ते यात्रा कमिटीचे अध्यक्ष होते, यामुळे गावातील यात्रेचा मान त्यांच्याकडे होता। परंतु सध्या युवक क्रांती पॅनलचे नेते पैलवान अशोक पाटील यांची सत्ता आल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने अशोक पाटील यांची यात्रा कमिटी अध्यक्षपदी निवड केली आहे। यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेचे नेटके नियोजन करत सिकंदर सारख्या मल्ल्याच्या कुस्त्या भरवण्यात आली आहे, तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे। मात्र हनुमान जयंती दिवशी जन्मकाळ समयी लागणारे साहित्य हे पूर्वीपासून गावचे मुलकी पाटील म्हणून पी आर पाटील यांच्या घरातून आणले जात असल्याचा दाखला देत यात्रेचा मान हा परंपरेने आम्हालाच मिळायला हवा असा पी आर पाटील यांनी दावा केला आहे। यामुळे पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारी कुरळप हनुमान यात्रा सध्या वादाच्या भवरात सापडली आहे। या दोन्ही गटाकडून समझोता झाला नाही तर प्रशासनाच्या नियमांचे पालन करत ही यात्रा साजरी करावी लागणार हे नक्की। मात्र प्रशासकीय नियमानुसार यात्रा केल्यास जन्मकाळ कार्यक्रम हा पोलीस बंदोबस्तात तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी यांच्या हस्ते होईल, तर मंदिरात 5 पेक्षा जास्त लोकांना दर्शनासाठी जाता येणार नाही। यामुळे गावात आलेल्या माहेरवासिनींना एकटीने जाऊन दर्शन घ्यावे लागणार आहे, तर गावात कुस्ती किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील की नाही याची शाश्वती नसणार। यासारख्या अनेक जाचक अटीमधून नागरिकांनाही यात्रा साजरी करावी लागणार आहे। यामुळे दोन्ही गटातील नेते मंडळीने नागरिकांच्या भावनांचा व गावाच्या हिताचा विचार करून दोघांनीही एक पाऊल मागे येत सामंजस्याने विचार करून निर्णय घ्यावा व पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या जागृत देवस्थान हनुमानाची यात्रा निर्विघ्न पार पाडावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे।